आधुनिक भारतात इंग्रजांच्या अन्यायी अत्याचारी राजवटी विरोधात अनेक राष्ट्रवादी घोषणा देऊन भारतीयांना जागृत केले गेले। भारत छोडो ही त्यापैकीच एक महत्त्वाची राष्ट्रवादी घोषणा होती। 1942 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन लढले गेले ते भारत छोडो या नावाने ओळखले जाते। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा ठराव पारित करण्यात आला। महात्मा गांधींनी इंग्रज सत्तेविरुद्ध भारत छोडोची गर्जना केली आणि त्याद्वारे इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला। मित्रहो, भारत छोडो या घोषणेचा वापर जरी गांधीजींनी केला असला तरी या घोषणेचे वास्तविक जनक हे गांधीजी नव्हते, तर त्यांचेच सहकारी युसुफ मेहर अली हे भारत छोडो या घोषणेचे जनक होते। भारत छोडो या दोन शब्दात समस्त भारतवासियांना एकत्र आणण्याची ताकद होती। 1942 आंदोलनासंबंधी मुंबई येथे जेव्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक बोलवण्यात आली तेव्हा प्रत्येक सदस्याला स्वातंत्र्य चळवळीला उभारी देईल असे वाक्य किंवा घोषणा सुचविण्यास सांगण्यात आले होते। यावेळी काही स्वातंत्र्य सैनिकांनी गेट आउट असे वाक्य सुचविले। महात्मा गांधी यांना हे वाक्य उद्धट सारखे वाटले म्हणून त्यांनी त्याला नकार दिला। सी राजगोपालचारी यांनी रिट्रीट व विड्रॉ हे दोन शब्द सुचवले होते, पण हे शब्द सुद्धा महात्मा गांधी यांना आवडले नाही। जेव्हा युसुफ मेहर अली यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी क्विट इंडिया म्हणजे भारत छोडो हा नारा सांगितला। महात्मा गांधींनी भारत छोडो हा नारा ऐकताच त्याला दुजोरा दिला आणि 1942 आंदोलनात याच घोषणेचा स्वीकार करून भारत छोडो आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। युसुफ मेहर अली यांनी 1942 स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर भारत छोडो नावाचं एक परिपत्रक सुद्धा प्रकाशित केले होते। तसेच या काळात भारत छोडो या शब्दाचा बिल्ला तयार करून 7 ऑगस्ट 1942 रोजी जमा झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यातर्फे हा बिल्ला लावण्यात आला। युसुफ मेहर अली यांनी भारत छोडो या घोषणेच्या आधी 1928 मध्ये लिहिलेली सायमन गो बॅक ही घोषणा सुद्धा खूप लोकप्रिय झाली होती। 1928 मध्ये भारतावर लादण्यात आलेल्या सायमन कमिशनच्या विरोधात सायमन गो बॅक या घोषणेचा वापर करून मोठे आंदोलन करण्यात आले। सायमन कमिशन विरोधात युसुफ मेहर अली आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला हा नारा इतका बुलंद होता की त्यांचा आवाज भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला। या घटनेने युसुफ मेहर अलींचे नाव देशभरात माहीत झाले। मित्रहो, युसुफ मेहर अली यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे फक्त राष्ट्रवादी स्लोगन लिहिण्यापुरते मर्यादित नव्हते। महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले। भूमिगत राहून भारत छोडो आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवला। स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना इंग्रजांतर्फे 8 वेळेस अटकही करण्यात आली। अशा प्रकारे युसुफ मेहर अली यांनी सायमन गो बॅक आणि भारत छोडो या राष्ट्रवादी घोषणांद्वारे समस्त भारतवासियांना इंग्रज राजवटी विरोधात जागृत करण्याचे व आंदोलन करण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले।